बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि हो, काळजी घेताय ना? घरात राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत मी संध्या ज्ञानेश भणगे, सहाय्यक शिक्षिका, अमृतवल शिक्षण संस्था, धर्मवीर संभाजी विद्यालय विक्रोळी, आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. बाळांनो, आज आपण इथे भेटलेलो आहोत, छान छान गप्पा मारतोय, छान छान सुप्रभात सगळ्यांनी केलेला आहे. मग आता हे बोलताना, एकमेकांचे विचार मांडताना, आपल्या कल्पना एकमेकांपर्यंत पोहोचवताना आपण काय करतो? आपल्या भाषेचा उपयोग करतो. आणि आपली मराठी भाषा तर खूप सुंदर आहे, सगळ्यांची आवडती आहे, सगळ्यांना छान छान वाटणारी ही आपली मराठी भाषा आहे. आणि ही नाविन्यपूर्ण कशी झाली आहे? तर आपल्या मराठी भाषेमध्ये वेगवेगळी अक्षरे, वेगवेगळे शब्द यांच्या मदतीने नवीन नवीन शब्द तयार होत असतात. एक शब्दांचा खजिना आपल्याला सापडतो. मग या हाच आपला शब्दांचा खजिना आपण कसा साठवायचा किंवा त्याविषयी कशी माहिती मिळवायची, ते आज आपण आपल्या या पाठातून पाहणार आहोत. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपली मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची राजभाषा म्हणून ओळखली जाते, हो की नाही? मग आता या मराठीचं गुणगान गाणार किंवा या शब्दांच्या खजिना पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत एका नवीन घटकाकडे. घटकाचे नाव आहे आमचा शब्दकोश. स्क्रीन शेअरिंग स्टॉप, ओके ना? आमचा शब्दकोश. मग आता मला सांगा, शब्दकोश म्हणजे काय? तर पहा, कोश ऐकल्यानंतर तुम्हाला एक शब्द आठवला असेल, कोश म्हणजे काय? तर बघा, फुलपाखरू कसे तयार होते? सुरवंटापासून, आहे की नाही? सुरवंट, सुरवंट काय करत? भूक लागली की झाडाची खूप पाने खात, आणि मग ते पाने काय करतात? खाऊन 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 त्यांचं पोट फुल भरत, आणि मग ते सुस्त होतात, आणि मग आराम करण्यासाठी एक जागा शोधतात. आणि असा आराम करतात की विचार करतात की ते मला इथे कोणी त्रास दिला नाही पाहिजे, म्हणून ते काय करतात? आपल्या स्वतःभोवती स्वतःचा एक कोश तयार करतात आणि छान झोप काढतात. आणि मग त्यांचा आळस सगळा दूर झाला, सुस्ती गेली की मग त्या कोशातून बाहेर येण्यासाठी खूप प्रयत्न करतात, खूप धडपड करतात. आणि मग या धडपडीतून, या प्रयत्नातून काय होतं? तर त्यातून एक सुंदर असे फुलपाखरू बाहेर पडते. तसाच आपला हा शब्दकोश आहे. आपण जे अभ्यास करतो, जे शब्द ऐकतो, जे समजून घेतो, त्या शब्दांच्या खजिन्यातून आपला हा सुंदर असा शब्दकोश तयार होतो. मग आता हा शब्दकोश जाणण्यापूर्वी आम्ही तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगणार आहे, ती तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐकून घ्यायची आहे आणि समजून सुद्धा घ्यायची आहे. तर पहा, या चित्रात तुम्हाला दिसत असेल विश्वकोश. महाविश्वकोश म्हणजे काय? तर या विश्वकोशामध्ये तुम्हाला हव्या त्या शब्दाचा अर्थ, माहिती मिळू शकते. सगळ्यांना माहिती आहे की 1 मे 1960 हा आपला महाराष्ट्र स्थापना दिन, की नाही? मग या महाराष्ट्र स्थापना झाल्यानंतर आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी खूप प्रयत्न करण्यात आले, खूप मेहनत घेण्यात आली, आणि याच्यामध्ये फार मोलाचे काम केले. ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला खूप मोलाचे काम केले. त्यांनी आणि काय केलं माहितीये का? त्यांनी एका मंडळाची स्थापना केली आणि त्या मंडळामध्ये खूप लोकांची नेमणूक केली आणि त्यांना सांगितलं की आता आपल्याला छान काम करायचं आहे, मराठी भाषा विकासासाठी खूप प्रयत्न करायचे आहेत. आणि लागले ना मग सगळे कामाला, सगळ्यांनी वापरात असलेले, पूर्वी वापरलेले असे सगळे शब्द त्यांनी शोधून काढले आणि त्यांचा संग्रह केला. आता संग्रह केल्यानंतर तो मांडायचा कसा? मग त्याच्यावर खूप अभ्यास केला आणि मग त्या शब्दांचा अर्थ यांची सूत्रबद्ध मांडणी केली. मग आता ही सूत्रबद्ध मांडणी करताना काय त्यांना उपयोगी पडलं? तर आपली मुळाक्षरे, हा आहे आपल्या मुळाक्षरांचा क्रम.
सगळ्यांना एकदम छान वाटलं असेल पाहुणारे हे तर मला येत. मासेस हे आपले मुळाक्षरांचा क्रम आहे. या मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे यांचा उपयोग करून काय केलं त्यांनी, आपला शब्दकोश तयार करण्यासाठी त्याची मदत घेतली. मग काय केलं तर अ आ अ ते आहा आणि क ते ज्ञ हे आपली स्वर आणि व्यंजन आहेत. यांची मिळून तयार होते बाराखडी. मग बाराखडी कशी, पहा पहिल्यांदा सगळ्यांना आठवली असेल हो की नाही. मग ह्या बाराखडीच्या मदतीने आपला विश्वकोश तयार करण्यात आला. म्हणजेच काय विश्वकोश म्हणजे काय, तर आपल्याला शब्दांचा अर्थ समजावा, आपली जिज्ञासुवृत्ती वाढवावी, आपली शब्दशक्ती वाढावी या हेतूने शब्दकोश स्थापन करण्यात आला. आणि मग आता हा शब्दकोश, एवढा मोठा शब्दकोश तयार करण्यात आला, माहितीये का हे पुस्तक जे आहे की नाही, एक पुस्तक एक हजार पानाचे आहे, कमीत कमी 1000. आपलं परिसरचं जर पुस्तक तुम्ही पाहिलं असेल की नाही, त्या पुस्तकामध्ये फक्त 151 पाने आहेत आणि हा विश्वकोश तर 1000 त्यापेक्षा जास्त पानांचा, म्हणजे आपल्या परिसर पुस्तकाच्या 10 पटीने जास्त. मग हा एवढा ग्रंथ लिहिण्यासाठी, हा एवढा कोश निर्माण करण्यासाठी किती मेहनत किती कष्ट घ्यावे लागले. पण जर याचा आपण या बाराखडीचा या मुळाक्षरांचा आपण योग्य अभ्यास केला तर आपण सुद्धा सुंदर असा आपला शब्दकोश तयार करू शकतो हो की नाही. मग आपला चला आता पाहूया आपला आमचा शब्दकोश कसा बरा बाईंनी तयार केला. बाईंनी काय केलं की या शब्दकोशामध्ये, शब्दकोश हा धडा शिकवण्यापूर्वी काय केलं, चला तर मग आपण मुळाक्षर आणि आपली बाराखडी. आता तुम्हाला माहितीये का बाराखडी की नाही, आता ही 14 खडी झालेली आहे. त्याच्यामध्ये ॲ आणि अ ही दोन अक्षर वाढून आपली बाराखडी आता 14 खडी म्हणून ओळखली जाते. मग आता या 14 खडीचा वापर करून तर नक्कीच आपण जास्त शब्द तयार करू शकतो की नाही. मग चला तर मग आता पाहूया आपण. बाईंनी काय केलं, वर्गामध्ये एक खेळ घ्यायचं ठरवलं आणि खेळाला नाव दिलं शब्दांची मालगाडी. मग आता शब्दांची मालगाडी म्हणजे काय, तर एकाच अक्षराने सुरुवात होणाऱ्या शब्दांची अर्थपूर्ण वाक्य. मग आता ही अर्थपूर्ण वाक्य म्हणजे काय, तर त्यामध्ये बाईंनी काय केलं माहितीये का, एक गाणं तुम्हाला मी ऐकवत्या. चंदू की चाचाने चंदू की चाची को चांदी के चमचे से चटणी चखाई हो की नाही. हे सगळं गाणं तुम्हाला माहित आहे बरोबर की नाही. मग या गाण्यामध्ये ना जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं तर काय तुम्हाला पाहायला मिळेल माहितीये का, जे पहिलं अक्षर आहे ना ते सर्व सारखं दिसेल तुम्हाला हो की नाही. आणि मग सारखं म्हणजे काय, तर पहिल्या अक्षरांची सुरुवात ही चने झालेली आहे. मग आता बाईने जेव्हा हा अभ्यास सुरू केला की नाही, तर त्याच्यामध्ये बाईंनी वापरला एक नवीन शब्द प. प पासून तयार झालेली गोष्ट बाईंनी मुलांसमोर मांडली. मग आता प पासून तयार झालेला जो हा काही शब्द आहे की नाही, जो परिच्छेद आहे, तो काय केला बाईंनी वाचायला सुरुवात केला आणि एका गटाला तो दिला. गटाला दिल्यानंतर काय केलं, पारगावच्या पोपट पैलवानाच्या पवळ्या पाडसाला पुष्पा पाटलिनीने पाटाचे पाणी पंपाने पाजले, असा एक परिच्छेद बाईंनी मुलांना दिला. आणि मग त्या गटाने सुरुवात केली की बाईंनीच काय सांगितलं होतं, हा परिच्छेद वाचायचा, याच्यावर आधारित गोष्ट वाचायची आणि मग त्या गोष्टीमधून काय करायचं, समान अक्षरसने सुरुवात होणारे शब्दांचा तुम्ही संग्रह करायचा हो की नाही. मग काय केलं बाईंनी, अशा आधाराचा एक मोठी गोष्ट शोधली आणि ती गोष्ट दिली मीनाच्या गटाला. आणि मीनाच्या गटाला जेव्हा ही गोष्ट मिळाली तेव्हा मीनाच्या गटाने पटापट प अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दपट्ट्या बनवायला सुरुवात केली. आता शब्दपट्ट्या म्हणजे काय, तर छोटे छोटे कार्ड तयार केले, छोट्या छोट्या पट्ट्या तयार केल्या आणि त्या पट्ट्यांवर बाईंनी काय केलं, मुलांनी काय केलं, प अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या शब्दपट्ट्या तयार केल्या. मग आता कोणकोणत्या शब्दपट्ट्या त्यांनी तयार केल्या, तर त्या शब्दांचं वाचन करणार आहे सोहम. सोहम तुला ते कोणते शब्द दिसतात बघ जरा वाचून दाखव मला. सोहम साळुंखे, पपई, पुरतनी, पुतनी, पूर्व, पंखा, पोटभर,
पाचक पिवळा पीठ पेरणी पैलवान पौष्टिक। अगदी बरोबर, हे सगळे शब्द मुलांनी शोधले हो की नाही। आता हे शब्द शोधल्यानंतर बाईंनी त्या शब्दपट्ट्या सगळ्या गोळा केल्या आणि त्या शब्दपट्ट्यांचं लेखन करताना बाईंनी फळ्यावर ते शब्द लिहायला सुरुवात केले। पण बाईंनी शब्द लिहिताना त्या शब्दांचा काहीतरी क्रम बदलला। मग आता क्रम काय बदलला बघा, तर बाईंनी फळ्यावर लिहिताना पहिला शब्द लिहिला पपई। हा पहिला शब्द लिहिला पपई। त्याच्यानंतर आला पाचक, मग आला पिवळा, त्यानंतर आला पीठ, त्यानंतर आला पुतणी, मग आला शब्द पूर्व, मग आला शब्द पेरणी, त्याच्यानंतर आला पैलवान, पैलवानाच्या नंतर आलं पोटभर, मग आला पौष्टिक। आता आपण बघा पौष्टिक पदार्थ खातोय सगळे घरात, कोरोनापासून वाचण्यासाठी आपलं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपण पौष्टिक पदार्थ खातोय, आरोग्याला चांगले असणारे पदार्थ खातोय की नाही। आणि शेवटचा शब्द लिहिला पंखा। मग आता या शब्दांचं लेखन झाल्यानंतर मुलांनी सर्व शब्द पाहायला सुरुवात केली आणि काय केलं, निरीक्षण केलं की अरे या शब्दांमध्ये काहीतरी वेगळं दिसतंय मला। मग काय वेगळं दिसतंय, तर त्या शब्दांमध्ये काय झालंय, बाईने जो लावलेला क्रम आहे की नाही तो थोडासा वेगळा होता। मुलांनी शब्दपट्ट्या गोळा करून दिल्या। मग आता हा क्रम लावताना जर निरीक्षण केलं तर बघा पहिलं अक्षर पहा सगळ्यांनी, प पा, पी पी, पु पू, पे पै, पो पौ आणि पम, अशा प्रकारे 11 शब्दांचं हे लेखन जे केलेलं आहे की नाही। मग तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की काय झालेलं आहे, इथे 12 खडीचा वापर केलेला आहे। जसं आपण सुरुवातीला पाहिलं की स्वर आणि व्यंजन मिळून 12 खडी तयार होते। मग अशा पद्धतीने जर आपण लेखन केलं शब्दांचं एकत्र, असं तुम्हाला जेव्हा शब्दांचा गुच्छ मिळतो आणि जर हे असं लेखन केलं तर ते समोरच्याला वाचायला सुद्धा ते सोपं जाणार आणि छान वाटणार। अशा प्रकारे आपल्या विश्वकोशामध्ये सुद्धा लेखन करताना या 12 खडीचा उपयोग केला आणि म्हणून तो सूत्रबद्ध त्याचं लेखन करता आलं हो की नाही। मग आता एकच गट होता का वर्गात, नाही, तर तिथे दुसराही गट होता। मग दुसऱ्या गटासाठी आणखी एक बाईंनी गोष्ट तयार केली होती, जसं की कुसुमच्या कमल काकीने काशीनाथ काकांचे कामाचे कागद कोऱ्या कात्रीने करा करा कापले। आता प्रवीण प्रवीण वाच रे बळा इथे काय लिहिलंय, मी आता वाचन केलं ना ते पुन्हा एकदा वाच प्रवीण। कुसुमचा कमल किकने किशानात काकांचे कामाचे कागद कोणत्या कायंत्रीने करकर करकर कापले। अगदी बरोबर, कुसुमच्या काय केलं, कुसुमच्या कमल काकीने काशीनाथ काकांचे कामाचे कागद कोऱ्या कात्रीने करा करा कापले, अशीच एक गोष्ट बाईंनी रोहनच्या गटाला दिली। आणि रोहनच्या गटाला काय सांगितलं, क अक्षरापासून सुरू होणारे सगळे शब्द शोधा। मग लागले रोहनचा गट पण कामाला लागला, त्यांनी सुद्धा छान छान शब्दपट्ट्या तयार केल्या। मग या शब्दपट्ट्यांमध्ये त्यांनी भरपूर शब्दांचं लेखन केलं, त्यांना खूप शब्द सापडले। आणि मग ते शब्द आहेत की नाही, चैतन्यवाद कोणकोणते शब्द त्यांनी लिहिले बघा, गोळा केले, कीड कपिला कीड कप किल्ला चला आता सगळ्यांनी माईक बंद करायचं। बघा सगळे माहितीचे शब्द आहेत म्हणून तुम्ही बघा पटपट पटपट सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली, पण गोंधळ झाला की नाही। मग जर दुसरं कोणी बोलत असेल की नाही, आपण लक्षपूर्वक ऐकायचं, अरे मला तर हा शब्द येतो पण समोरचा बरोबर वाचतोय का, याच्याकडे आपण लक्ष द्यायचं। हा म्हणजे कळणार की जर तो शब्द बरोबर त्याने वाचला नाही की अरे मला तर खूप छान येतो वाचायला हो की नाही। मग आता हे शब्द त्यांनी गोळा केले आणि बाईंनी या शब्दांचं सुद्धा लेखन फळ्यावर करायला सुरुवात केली। आणि जेव्हा हे शब्द फळ्यावर लिहायला सुरुवात केली तेव्हा इथे सुद्धा बाईंनी जसे प चे शब्द क्रम बदलला, योग्य क्रमाने तो लावला, 12 खडीचा उपयोग केला, तसा इथे क अक्षरांच्या शब्दांचा सुद्धा त्यांनी उपयोग केला आणि त्याप्रमाणे लिहायला सुरुवात केली।
निर्जल आवाज बड़ा कसे लिहले बाईनी शब्द बाईनी कोणता क्रम लिहला बघ मुळाक्षरे क्रम मुळाक्षरांचा क्रम आहे का बघ जरा नीट लक्ष देऊन बघ एकच मुळाक्षर आलेलं इथे पहिलं क बारा कडीचा क्रम लावलेला आहे अगदी बरोबर मग आता काय करायचं माहितीये काय निर्जला सगळे शब्द रांगेत वाच बड़ा कप कान किल्ला कीड कुत्रा कूट केस कैरी कोट कौल कंद कंद अगदी बरोबर आता खूप मुलांनी रेज हँड केलेले ना आणखी मी एकाला सांगते हर्ष वाज बड़ा हर्ष हर्ष स्वरंजली वाज बड़ा कोणते शब्द बाईंनी बघ क्रम कसा लावला आता बघा पुढचं वाचन करूया आपण मग बाईने जेव्हा क्रम लावला की नाही कप कान किल्ला कीड कुत्रा कूट केस कैरी कोट कौल कंद मग हा जो क्रम लावला मग इथे आपल्याला काय पाहायला मिळाली क ची बाराखडी इथे काय पाहायला मिळाली आपल्याला क ची बाराखडी जसं या मुलांना समजलं तसं तुम्हाला पण सगळ्यांना समजलं की नाही की इथे बाराखडीचा बाईंनी उपयोग केलेला आहे तुमच्यासाठी नेहा सुद्धा या वर्गात आहे आणि मग नेहा पटकन म्हणाली बाई मला ना खरं समजलंच नाही बाकीच्या मुलांना समजलं पण मला समजलंच नाही तिने बाईंना प्रश्न केला तुम्ही तर हुशार आहात तुम्हाला समजलं नेहा पण हुशार होती पण तिला ना तो क्रम लक्षात येईना मग बाईंनी काय सांगितलं की जर तू याचं लक्षपूर्वक निरीक्षण केलं तर तुला दिसेल की ते बाराखडीचा उपयोग करून काय केलेला आहे आपण इथे या शब्दांचं लेखन केलेलं आहे हो की नाही मग आता चला आपण जाऊया पुढे बाईंनी तर आता हे शब्द झाले मग आता बाईंनी थोडासा मोठा अभ्यास घ्यायला सुरुवात केली आणि बाईंनी काय केलं शब्द तर लिहिले पण त्या शब्दांचे अर्थ सुद्धा लिहिले मग अर्थ जेव्हा लिहिले तेव्हा काय केलं मुलांकडून त्या शब्दांचं वाचन करून घेतलं आता सगळ्यांनी माईक बंद करायचे ता खूप शहाणे मुलं आहात तुम्ही माईक बंद करायचं आणि रेज हँड करायचं आहे आता बघा तिथे दिसत नव्हते ना फळ्यावर ठळक शब्द एकदम मोठ्या अक्षरामध्ये हे शब्द आणि त्यांचे अर्थ लिहून दिलेले स्वराज सुरुवातीचे तीन शब्द आणि त्याचा अर्थ वाच बळा स्वराज कोकरू माळ कोकरू चेईचे पिल्लू माळ रान जमीन गर्द दाट गर्द दाट अगदी बरोबर बघा हे तीन शब्द जर तुम्ही वाचला पाहिला तर काय बघा तुम्हाला हे सगळे शब्द माहितीचे आहेत हो की नाही तुम्हाला हे सगळे शब्द माहितीचे आहेत हो की नाही कोकरू माळरान माळरान खडकाळ जमीन दिसते हिरवगार रान दिसत नाही खडकाळ जमीन असते गर्द झाडीचं वाघोबा शिरला पण माईक बंद करा सगळी शहाणी मुलं आहेत मी नाव घेणार की नाही वाचण्यासाठी आणि मला माहितीये हे सगळ्यांना येतं पण आपण इथे एका वेळी एकाला संधी देऊया ना हा मग चला आता आपण पाहूया चौथा आणि पाचवा शब्द वाचणार आहे चौथा आणि पाचवा शब्द विराज विराज वाचतो का बळा चौथा पाचवा आणि सहावा शब्द काय टीचर चौथा पाचवा आणि सहावा शब्द कोण वाचेल तोबरा कचू वाट परतणे एक मिनिट मृणाली मृणाली सहावा सातवा शब्द वाच मृणाली हा मृणाली माईक चालू कर बळा सहावा सातवा शब्द वाच परतणे कुत्रा
संवाद मग बाई मी वाचू हा वाचवी नाही वाचवी नाही वाच सहावा सातवा आणि आठवा तिन्ही शब्द वाचा बळा परतने परतने माघारी फिरणे हद्द सीमा गुराकी गुरे राखणारा बाई मी वाचू गुराखी गुरे राखणारा आता बघा मी वाचू तनिष्का तुला सांगते बळा पुढचे शब्द वाचायला तनिष्का हद्द म्हणजे काय सीमा बघा सीमेवर आपले सैनिक लढत असतात हो की नाही ती आपली देशाची हद्द जिथे आपला नकाशा किंवा देशाची एक सीमारेषा आखलेली असते ती सीमारेषा आहे की नाही ती सीमारेषा म्हणजे ती हद्द हो की नाही चल आता तनिष्का पुढचे शब्द सगळे वाच आणि त्यांचा अर्थ सुद्धा वाच बाय मी वाचू बाय मी वाचू तनिष्का शिरकर माइक चालू कर बळा तनिष्का हातवर केलेला ना बळा वाच बाय मी वाचू मी वाचूला मी नाही सांगत बघ शहारा येणे अंगावर काटा येणे सृष्टी पृथ्वी जग निसर्ग काळोख अंधार अगदी बरोबर छान वाचल्या मग आता हे शब्द आणि शब्दांचे अर्थ आहेत की नाही जेव्हा बाईने फळावर लिहिले जसं आता सुरुवातीला आपण शब्द आणि त्यांचा क्रम काय केला मुळाक्षरा बाराखडीप्रमाणे लावला पण या आता हे शब्द तर सगळे वेगवेगळे आहेत सगळी मुळाक्षर जर पहिल्या अक्षरांचं तुम्ही निरीक्षण केलात तर सगळे वेगवेगळे शब्द आहेत मग बाईने काय केलं इथे मुळाक्षरांच्या क्रमाचा उपयोग केला मग आता मुळाक्षरांचा क्रमांचा उपयोग आपल्याला का बरं पडतो कधी उपयोग होतो याचा तर तुम्हाला माहितीये का आपण ना स्पर्धा परीक्षेला बसतो आता तुम्ही तिसरीला आहात तिसरीतून चौथीत जाणार चौथीला स्कॉलरशिपची परीक्षा असते आणि मग या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये की नाही असे शब्द देतात भरपूर शब्द देतात त्या शब्दांचा क्रम लावा सांगतात मग त्या ठिकाणी आपल्याला आपली जी आपण सुरुवातीला मुळाक्षरे पाहिली त्यांचा उपयोग होतो आता या मुळाक्षरामध्ये ना मी दोन अक्षर लिहिलेली नाहीत ऍ आणि अ हे दोन स्वर आता आणखी वाढलेले आहेत हो की नाही पण त्यांचं मी आता इथे लिखाण केलेलं आणि तुम्हाला ते माहिती आहे हो की नाही पण आता जे आहेत ना त्यांचा आपण अभ्यास करूया मग या स्वर आणि व्यंजनाच्या मदतीने काय केलं जातं आपली आपल्या शब्दांचा क्रम लावला जातो मग आता पहा त्याप्रमाणे काय केलं जातं असा हा गट केलेला आहे हा या अक्षरांचा गट केला जातो क ख ग घ ग स छ च झ य माईक बंद करायचे तर बाळांनो आणि हे लक्षपूर्वक पाहायचंय कारण तुम्हाला नंतर ना त्या शब्दांचा क्रम कसा लावला आहे ते तुम्ही समजून घेणार आहात हो की नाही त्यानंतर आला प फ ब भ ग मग आला य र ल व श श स ह ळ क्ष आणि ज्ञ जसं हा क्रमाने जसं आला की नाही तुमच्या डोळ्यासमोर तसं हे मुळाक्षरे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो म्हणजे हा आपण गट लक्षात ठेवायचा कोणता क चा गट च चा गट ट चा गट त चा गट प चा गट य चा गट आणि या क्रमाने जर आपण यांचं वाचन केलं की आपल्या कोणत्या अक्षरानंतर कोणतं अक्षर येतं हे आपल्या पक्क लक्षात राहतं की नाही मग आता याच मुळाक्षरांचा उपयोग करून बाईने ते जे शब्द होते की नाही सुरुवातीला आपण वाचले अंधार कोकरू हे सगळे शब्द क्रम लावायला सुरुवात केला मग आता काय क्रम लावला बघा तो क्रम लावताना पहिला शब्द आला काळोख कारण मुळाक्षरामध्ये क हे अक्षर पहिलं येतं मग आला काळोख काळोखच्या नंतर आला कोकरू आता तुम्ही म्हणाल दोन्हीकडे बाई क आहे मग जर निरीक्षण केला तर जेव्हा समान अक्षर येतात तेव्हा काय उपयोग होतो बाराखडीचा इथे उपयोग होतो मग बाराखडीमध्ये का पहिला येतो आणि मग को येतो म्हणून पहिला आला काळोख आणि नंतर आला कोकरू त्याच्यानंतर आला गर्द त्याच्यानंतर काय आलं गर्द म्हणजे ग अक्षर आलं त्यानंतर आला गुराखी बघा इथे सुद्धा दोन ग आलेले आहेत मग बाराखडीचा नियम इथे लागला ग पहिला आला आणि त्याच्यानंतर गला उकार हो की नाही मग हा जो क्रम आहे की नाही
त्याप्रमाणे आपण इथे मुळाक्षरे आणि बाराखडीचा सुद्धा इथे आपण उपयोग करतो. मग आला तोबरा, त आला की नाही, मग त आला, मग त म्हणजे तच्या नंतर आलेला आहे. तोबरा भरणे माहिती ना काय, तोंड भरून खाणे. एखादा पदार्थ आपल्याला आवडला की आपण तो भरपेट खातो, खात राहतो. लाडू आवडतात सगळ्यांना, गोड पदार्थ आवडतात की नाही, मग आपण काय करतो ते एकदम पोट भरून खातो, तोंड भरून दमेपर्यंत खातो की नाही. नंतर आला परतणे, नंतर आला परतणे. मग परतणे मध्ये काय, तर माघारी फिरणे हो की नाही. त्याच्या नंतर आला पचक्रम, मग आला म. जर तुम्ही मगाशी मुळाक्षरांचा क्रम पाहिला असेल तर लक्षात आला असेल पच्या नंतर प, फ, ब, भ, नंतर आला म, म च्या नंतर आला व हो की नाही. म आलं की लक्षात, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ल आणि व म्हणून आला वाट. त्याच्या नंतर आला श, शहारा येणे. मग आला स, श, श, स म्हणून स, स, स चा शब्द आला. आणि शेवटी आला हो. आता तुम्ही म्हणाल बाई शब्द तर आपले सगळे योग्य क्रमाने लागलेले आहेत, पण त्यांचा अर्थ तर वेगळा आहे. बघा, अ कुठे गेलाय, म कुठे गेलाय, ख कुठे गेलाय. मग अशा वेळी काय, जर आपण जर शब्दांचा अर्थ सुद्धा लावायला घेतला तर काय होणार, शब्द वेगळा होणार आणि त्याचा अर्थ बदलणार. म्हणून इथे आपण फक्त शब्दांचा क्रम लावला आहे. आपण बघा, एखादा नवीन शब्द आपण शिकलो, माहिती पडला की आपण लगेच मोबाईलमध्ये गुगलवर जातो आणि तो शब्द टाइप करतो आणि शोधतो. मग त्या शब्दाचा आपल्याला अर्थ मिळतो. मग जर आपल्याला विश्वकोशाचा अभ्यास करायचा आहे किंवा आपले छोटे छोटे शब्दकोश असतात किंवा आपले शब्दार्थ असतात ते जर आपल्याला शोधायचे असतील तर आपण काय करतो, तो शब्द जेव्हा पाहणार तर शब्दाचा लगेच आपल्याला समोर अर्थ येणार. म्हणून जेव्हा आपण ह्या शब्दांचा क्रम लावतो की नाही, तेव्हा हे शब्द क्रमाने लावायचे, त्यांचे अर्थ, त्या शब्दांचे जे अर्थ आहेत तेच आपण तिथे लिहिणार आहोत हो की नाही. मग अशा पद्धतीने बाईंनी बाराखडीचं हे लेखन केलं, मुळाक्षर आणि बाराखडींच्या मदतीने हा सगळा शब्द संग्रह मुलांच्या समोर मांडला हो की नाही. आता सगळ्यांना हे छानपैकी समजलं असेल हो की नाही. जरा हात वर करून मला दाखवा, थंब करून, की बाई आम्हाला समजलंय की शब्दकोश कसा तयार झाला. शाबास, सगळी शहाणी मुलं आहेत. मग आता विश्वकोश अभ्यासण्यासाठी आता हळूहळू तुम्ही मोठे होणार, मग तुम्हाला विश्वकोशाचा अभ्यास कसा करायचा, त्यातनं माहिती कशी मिळवायची हे सगळं समजणार. आणि हे पाहिल्यानंतर ना तुमच्या एक लक्षात आलं असेल, तुम्हाला तुमचं ना हजेरी पत्रक आठवलं असेल. बाई तुमच्या वर्गात प्रेझेंटे घेतात की नाही, मग प्रेझेंटे घेताना तुम्हाला वाटतं की नाही माझ्या मैत्रिणीचं नाव का पहिलं आलं, माझं नाव का नंतर आलं. तर इथे त्या मुळाक्षरांचा आणि बाराखडीचा उपयोग करून आपलं हजेरी पत्रक तयार केलं जातं. विविध स्पर्धा होतात, धावण्याच्या स्पर्धा असतात, विविध खेळ असतात, तिथे खूप लोक जमा होतात. मग त्यांना क्रम कसा द्यायचा, मग आलेल्यांना अशा प्रकारे मुळाक्षर आणि बाराखडी प्रमाणे त्यांची नावांची यादी तयार केली जाते आणि मग त्यांचा क्रम दिला जातो हो की नाही. मग आता पहा, आपण मगाशी मुळाक्षर, स्वर, व्यंजने पाहिली, त्यांना एकदा छानपैकी पाहून घ्या. सगळ्यांनी एकदम लक्ष देऊन निरीक्षण करायचं, कारण मी याच्यावर तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला आता शब्द देणार आहे क्रम लावण्यासाठी. नीट लक्ष देऊन पाहायचं. क चा टप्पा, च चा टप्पा, ट चा टप्पा हे वेगवेगळे गट केलेले आहेत आणि हे गट लक्षात ठेवले आपण. क, च, ट, त, प, य आणि श अशा पद्धतीने जर आपण ह्या मुळाक्षरांचं वाचन केलं तर आपल्याला काय होणार, हे सगळे शब्द आपल्याला छानपैकी समजणार आहेत. मग चला तर आपण आपल्याला कितपत समजलं तिकडे जाऊया. पावती फेकली तुझर, खाली दिलेले शब्दार्थ वाचा आणि मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे योग्य क्रम लावा. आता इथे ना सहा शब्द दिलेले आहेत. आता कोणी कोणी हात वर केलाय, जो रेज हँड केलाय त्यालाच मी विचारणार आहे. रेज हँड केलेली मुलं आहे, पाहूया आपण. टीचर मी चैतन्य शिंदे, पहिले दोन शब्द आणि त्यांचा अर्थ वाच. चैतन्य शिंदे, निबर
काढणीस आलेले घडणीस बेगमी साठा. अगदी बरोबर. आता आरती वाचेल. आरती पुढचे दोन शब्द वाच आणि त्यांचा अर्थ वाच. चांगलं आहे. हात वर करायचं. आरती हात वर करत सांगणार मी. नाही मी नको. मला हात वर केल्याने मी त्यांना विचारणार बाळांनो. आर्यन आर्यन वाच बाळा. आर्यन तिसरा आणि चौथा शब्द आणि त्याचा अर्थ वाच. आर्यन आर्यनने हात वर केला. पसरले. हा पुढे चौथा वाच ना बळा. आर्यन बरं ठीक आहे. श्रावणी वाच. कोपणे रागावणे. ओके नाही श्रावणी वाच बरं पुढचे दोन शब्द. श्रावणीने हात वर केला. श्रावणी श्रावणी पवार पुढचे दोन शब्द वाच बळा. सॅमसंग होणे कोपणे. सॅमसंग होणे शांतता पसरणे. कोपणे रागावणे. अगदी बरोबर. कोपणे रागावणे. आता शेवटचे दोन शब्द राहिलेले. स्वराज वाच. हा स्वराज वाच शब्द आणि त्यांचा अर्थ वाच. निबर काढणी. शेवटचा पाचवा आणि सहावा शब्द वाचायचा. शब्द आणि त्याचा अर्थ वाचायचा तुला. फेकू दिलेली लकडी फळी. उत्सुक होणे. उत्सुक होणे अगदी बरोबर. तरफ फेकू दिलेली लाकडी आणि अधिक होणे उत्सुक होणे. आता हे शब्द सगळ्यांनी ऐकल्यानंतर तुम्हाला ना एक धडा आठवला असेल आपण अभ्यासलेला. शेरा सव्वा शेर आहे की नाही. त्या पाठातले हे सगळे शब्दार्थ आहेत आणि शब्दार्थांचे अर्थ दिलेले आहेत. मग चला तर पण आता आपण शब्दकोश शिकलो. शब्दकोशातला क्रम कसा लावायचा शिकलो. मग आता मला सांगायचंय या शब्दांमध्ये सगळ्यात पहिला शब्द कोणता येणार. हात वर करणाऱ्या मुलांना मी सांगणार पहिला शब्द कोणता येणार. निर्जला सांग बळा याच्यात पहिला शब्द कोणता येणार. कोपणे. नीट बघा बळा. नीट निरीक्षण करा. आपली मुळाक्षर स्वर व्यंजने सगळं आठवायचंय. बाई श्रावणी सांगू. हा बरं श्रावणी सांग पहिला शब्द कोणता येणार. अधीर होणे उत्सुक होणे. अगदी बरोबर. बघा मुळाक्षर मी तुम्हाला किती वेळा दाखवली. पहिलं सगळ्यात पहिलं आपलं अक्षर आहे अ. मग अ ने सुरू होणारा शब्द आणि त्याचा अर्थ पहिला आला. हो की नाही. मग अ च्या नंतर बाराखडी डोळ्यासमोर आणा. मुळाक्षर डोळ्यासमोर आणा. मग अ च्या नंतर क्रमाने येणारा शब्द कोणता आहे. ज्याने हात वर केला तो सांगेल. प्रवीण 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 प्रवीण. अ झाला. अ चा पहिला शब्द आला. कोपणे. अगदी बरोबर. कोपणे रागावणे. मग क च्या नंतर आठवा बरं. ओम सांग. ओम कोपणे. मग क च्या नंतर क्रम कोणता आला बघा. खूप मुलांनी हात वर केलं होतं. तू दिलेली लाकडी फळी. निबर काढणीस आलेले कणीस. बेगमी साठा. सगळं सांगितलं का रांगेत. बर पहिला आला अधीर होणे. नंतर आला कोपणे. आणि मग ओमने सांगितलं त्याच्यानंतर आला तर. जर क्रमाने आपण मुळाक्षरे पाहिली तर नंतर येतो त. ओके नाही. त च्या नंतर आलेला आहे न. न म्हणजे निबर. आणि मग त्याच्यानंतर आला बेगमी. प फ ब भ म. नंतर आला मच्या नंतर काय आला य र ल व श. ओके ना. हा जो क्रम आहे की नाही हा क्रम आठवायचा म्हणजे पटापट तुम्हाला या शब्दांचा क्रम लावता येणार. त्याचा पहिला आला अधीर होणे. नंतर आला कोपणे. मग तरफ. मग आला निबर. नंतर आला शब्द बेगमी. आणि सगळ्यात शेवटी आला सामसूम होणे. ओके ना.
माता आपण जेव्हा सगळे धडे वाचतो की नाही, धड्यातले शब्दार्थ वाचतो, त्यांचे अर्थ वाचतो, अशा प्रकारे जर आपण त्यांना क्रम लावून ठेवला तर काय होणार, आपल्याला ते सगळे शब्द पटापट पाठ करायला, लक्षात ठेवायला सोपे जाणार, हो की नाही? मग आता या सगळ्या शब्दांचं लेखन आपण वहीमध्ये करणार आहोत. आणि मग आता काय करायचं, छान पैकी वही आपली सुंदर सजवायची आहे. मग आता वही सुंदर सजवण्यासाठी मी छोटासा तुम्हाला स्वाध्याय देते. पहा, स्वाध्याय मी वाचत्या. तुमच्या माहितीतील गावांची नावे यांची यादी तयार करा आणि मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे त्यांचा क्रम लावा आणि त्याला माझा शब्द संग्रह हे नाव द्या. माता बघा, गावांची यादी करा म्हणजे काय, आता तुम्ही बघा सुट्टी कोरोनामुळे आपण खूप जण गावाकडे गेलेलो आहोत आणि जाताना खूप गावांची नावं पाहिलेली आहेत, ऐकलेली आहेत. मग या सगळ्या गावांच्या नावांची यादीची लिस्ट तयार करायची, यादी तयार करायची आणि मग मुळाक्षरांप्रमाणे बाराखडीप्रमाणे त्यांचा क्रम लावायचा आणि स्वतःचा शब्द संग्रह तयार करायचा. मग एवढाच फक्त गावांची यादी तयार करून आपला शब्द संग्रह तयार कर होईल का? नाही. मग तिथे आपण काय करणार, आपल्या घरातल्या व्यक्तींची नावं लिहू शकतात, त्या व्यक्तींच्या नावांना योग्य क्रम द्या, तुमच्या माहितीतले शब्द गोळा करा, योग्य क्रम लावून आपली सुंदर अशी वही तयार करा. घरी आहात, आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि स्वतःच एक सुंदर असं पुस्तक तयार करा, त्याला छान सजवा आणि जेव्हा आपली शाळा सुरू होईल की नाही तेव्हा ती सजवलेली वही आपल्या बाईंना आपल्या शिक्षकांना दाखवा आणि शाबासकी मिळवा, हो की नाही? आता सगळ्यांना हा घरचा अभ्यास सुद्धा लक्षात आलेला असेल, हो की नाही? हा जर सगळा पाठ जो तुम्ही पाहिलाय की नाही, तो काय करायचा, तो पाठ पुन्हा एकदा उजळणी करण्यासाठी काय करायचं, आपल्या या युट्यूब चॅनेलला भेट द्यायची आणि तिथे हा आपला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याला लाईक करायचा आणि लाईक केल्यानंतर आपले काही मित्र बघा या तासाला हजर सुद्धा झालेले नाहीयेत, मग त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, आपण त्यांच्यासाठी हा आपला व्हिडिओ त्यांना शेअर करायचा. आणि खूप मुलांनी हा चॅनल तर सबस्क्राईब केलेला आहे त्यामुळे त्यांना नवनवीन हे धडे नवनवीन अभ्यास पाहायला मिळतोय, पण काही सबस्क्राईब करायला विसरले आहेत. मग त्यांनी काय करायचं, या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायचा आणि छान छान अभ्यास करायचा. धन्यवाद.